आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दूध संप काळातील नुकसान भरून देणार, रक्षाबंधन निमित्त महिला भगिनींना अनोखी भेट. सौ स्वरूपताई पाटील यड्रावकर. गेल्या महिन्यात दूध दरवाढी करिता 4 दिवस संप करण्यात आला. संप काळात दूध उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ते नुकसान भरून घेण्यासाठी माजी खासदार कल्लापण्णा आवाडे सहकारी दूध संस्थेने रक्षाबंधनच्या निमित्ताने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी महिला भगिनींना अनोखी भेट देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ स्वरूपताई पाटील यड्रावकर यांनी केले. शिरोळे येथील हरी मंदिरात कल्लापण्णा आवाडे दूध संस्थेच्या वतीनं 16 ते 20 जुलै दरम्यान दूध दरवाढीच्या आंदोलनात झालेले नुकसान देण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार म्हैस दुधासाठी 100% व गाय दुधासाठी 50% नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली. याप्रसंगी स्वरूपताई बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. स्वागत व प्रास्ताविक संस्थेच्या संचालिका सौ भाग्यश्री लडगे यांनी केलं. या कार्यक्रमात सौ नलिनी पाटील, सौ जन्नतपी अत्तार, सौ राजनंदा देसाई, सौ माधवी जगदाळे, नंदाताई गायकवाड, सौ सविता गावडे यांच्यासह संस्थेचे संचालक, मंडळ, सचिव, सभासद, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. माजी खासदार कल्लापण्णा आवाडे दूध उत्पादक सहकारी संस्था शिरोळ या संस्थेच्या माध्यमातून आज येथे एक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये स्टेजवर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि पुढे उपस्थित असणाऱ्या माझ्या मैत्रिणी, खरं तर शेतकऱ्याला नेहमीच आपल्या प्रश्नांच्यासाठी झगडावं लागतेच. त्यातलाच एक भाग म्हणून दूध उत्पादकांना दुधाला चांगला दर मिळावा, जो संप होता बंद होता आणि दूध संकलन बंद होतं त्यावेळेस दिनांक 16 जुलै ते 20 जुलै 4 दिवस दूध संकलन कंप्लीट बंद होतं आणि त्यावेळेस जो नुकसान झालं महिलांचं, विशेषतः महिला ज्या शेतीबरोबरच एक पशुसंवर्धन किंवा दूध उत्पादन करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत असतात, त्या महिलांना पहाटेपासून रात्रीपर्यंत म्हशींच्या गोती आणि मोठ्या गोती त्यांचं काम चालू असतं आणि असं एखाद्या वेळी सलग 4-5 दिवस जर दुधाचं तो जर थांबलं तर दूध संकलन झालं नाही तर तो मोठं नुकसान महिलांचं होतं. आणि हे लक्षात घेऊनच आपला हक्काचा माणूस म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते प्रमोद दादा, प्रमोद लडगे दादा यांनी तुमच्यासाठी मदतीचं हात रक्षाबंधनाच्या निमित्तानं एक अनोखी भेट तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ते 4 दिवसाचे तुम्हाला बिल त्यांनी 100% दिलेलं आहे. पैसे तर खरोखर ही खूप अभिनंदनाची अभिनंदनीय गोष्ट आहे, कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण मला वाटतं कोणतीही संस्था स्वतःचं नुकसान सोसून अशी मदत करणार नाही आणि एकमेव संस्था अशी आहे की महिलांसाठी, आपल्या भगिनींच्यासाठी ज्या रात्रंदिवस सतत राबत असतात, आपल्या कुटुंबाचा स्वावलंबन आपण स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असतात, अशा महिलांना ही भेट मिळाली आहे आणि त्यातून त्यांचा उत्साह वाढेल, त्यांना प्रेरणा मिळेल आणि अजून त्यांनी हे काम त्यांचं जे स्वयंरोजगाराचं असेल किंवा स्वावलंबनाचं असेल ते चांगल्या पद्धतीने करतील. आणि असा माणूस जर आपल्या पाठीशी असेल तर महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काहीच अवघड नाही आहे. तर निश्चितपणे तुम्हा सर्वांना आधी मी या संस्थेचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करते. सर्वांनी तुम्ही सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीने सुद्धा माझी खासदार कल्लापण्णा आवाडे दूध उत्पादक सहकारी संस्थेचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि मला इथे बोलून या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानते.